नमस्कार, दैनिक कॅप्चर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. जलसंपदा विभागाने दिनांक 17 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केलेल्या कनिष्ठ अभियंता पदाची पदभरती तातडीने करण्याबाबत. राज्यातील वाढती बेरोजगारी हा सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. अनेक तरुण बेरोजगारीने त्रस्त होऊन सध्या आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता गट ब या पदासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. 2019 ही जाहिरात प्रकाशित झाली असून दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. लाखो तरुणांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, पण जवळपास एक वर्ष 5 महिने पूर्ण झाले असून देखील अद्याप या पदाची परीक्षा झालेली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना भोगावं लागत आहे. लागलेला तास हा सहन न होणारा त्रास या प्रशासकीय हलगर्जीपणाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तीव्र निषेध करते. जलसंपदा विभागाकडून 2019 कनिष्ठ अभियंता गट ब या संवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले. एकूण 500 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात शेवटी नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2019 होती. जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी ही अद्यापी प्रसिद्ध होऊन ओलाडला, पण अद्याप परीक्षा मात्र झालेली नाही. तरुणाच्या भवितव्याशी चालू असणारा खेळ कुठल्याही कारणासह खपवून जाणार नाही इतका काळ परीक्षा घेण्यासाठी लागतो का? प्रशासनात विद्यार्थ्याचे भवितव्य सक्षम यंत्रणा याची काळजी नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यभरात लाखो पदवीधारक तरुण या पदभरतीची वाट पाहत असताना फक्त प्रशासकीय दिरंगाई या तरुणांना मानसिकरित्या खचवण्याचे काम करत आहे. हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याला विनंती करते की सदर पद भरतीसाठीच्या परीक्षेचे नियोजन तातडीने करावे, तसंच 1 महिन्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तरुणांना न्याय द्यावा. पुढील 1 आठवड्यात याबाबत सर्व तपशील आणि परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नाही तर मात्र मनसे तीव्र आंदोलन करेल, याची आपण कृपया नोंद घ्यावी. जलसंपदा विभागाने 2019 17 जुलैमध्ये ज्या पदांची प्रसिद्ध हे काढली होती, त्यामुळे आज जवळपास 1.5 वर्ष झाले मुलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. फॉर्म भरल्यानंतर जे आता आमच्या अमरावती जिल्ह्यातील काही विद्यार्थी जे गावाखेड्यात राहतात इथे येऊन लायब्ररीमध्ये बसतात. 1.5 वर्ष कुठलीही परीक्षेची काही तारीख आली नाही. पहिले सरळ सेवाबाबतची जी कंपनी होती ती नेमायला तुम्ही 16 वेळा तारीख वाढ केली, त्यानंतर आता तारीख कंपनी नेमली आहे तर परीक्षा घेत नाही आहे. परीक्षा लवकरात लवकर घ्यावी आणि ते नियोजन पूर्ण घ्यावी अशी आमची विद्यार्थी सेनेची मागणी आहे आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा. परीक्षा होत नाही आहे, कोरोनासारखा काळ गेला त्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आरोग्य विभागाची भरती नियोजन शून्य झाली तेव्हाही तसंच झालं. आता 21 तारखेला जी परीक्षा आहे त्याची डेट वाढ केलेली होती तेव्हाही 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर या आता या पुढल्या परीक्षा आहेत त्या लवकरात लवकर घ्याव्या व नियोजनपूर्वक घ्याव्या ही विद्यार्थी सेनेची मागणी आहे. याकरता पश्चिम विदर्भ अध्यक्ष आमचे भूषणदा परतोडे, धीरज ताडे, शहर उपाध्यक्ष मयंक तांबूसकर, ऋतू दयालकर आणि आमचे पवन लेंडे आम्ही सर्व इथे ही मागणी करायला आलो होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.